नंदा बम्बर गणपति नंदा शंकर आनी पार्वती मंदिर शंकर आनी पार्वती मंदिर बंटी मैम ने खाऊ आणलेला आहे सगळ्यांचा पहिले दोघ जण भांडायचे आणि आता बघा दोघ असे भांडायचे जसे काय एकमेकांचे दुश्मन आहे आणि आता जसे आजारातून बरी झाली तसं त्यांचं प्रेम बघा आणि खरंच प्रेम जेव्हा मम्मा माझ्या सेकंड नंबर ते बोल मम्मा माझ्या सेकंड नंबर ते बोल मम्मा माझ्या सेकंड नंबर ते बोल ना मम्मी जेवढी घा बोल तेवढं पोरगा एन्जॉय करतोय आमचा फॅमिली मेंबर शॅडो बंटीचा डॉगी आहे गरम होतो इथे त्याला दादा हा 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 आजचं ब्लॉग यानेच घेतला एन्जॉय इथे मुळे आजीची पूर्ण फॅमिली आलेली आहे आम्ही जायचो गणपती आणायला तेव्हा सगळ्यांना भरून भरून घेऊन जायचे लहानपणी आजी आजोबा है ना त्या लहानपणीच्या आठवणी कधी विसरता येणार नाही इथे मुळे आजीची मोठी सून आहे ही तुमची सून आहे आणि ही दोन नंबर मामी आहे ही त्यांची सून आहे आणि इथे तीन नंबर मामी आहे आणि त्यांची मुलगी आहे सोनू इथे इथे आमचे जुने देवर आहेत मामाकडचे आम्हाला खूप वर्षापासून ओळखतात आणि आता मेन ओळख झाली आहे मामी पण हा एकत्र खेळले भारती वगैरे भारती हा आणि मामी मेन खारवाई आपल्या इथेच राहतात कत्रपला त्यामुळे आता बरं झालं आम्हाला ओळख कोण नाहीत कामाला जॉब न सुट्टी नाही ना बीएसटी वाल्यांना माझे बॅनर पण असतील स्टेशन वगैरे कधी पाहिजे
ये दीदी ये दीदी ये ते 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 चला चला चौथी आंटी कशी असती तू दाखव हसून दाखव हसून दाखव हसून दाखव बाबू हसून दाखव हो खळी दाखव खळी दाखव तुझी खळी दाखव सई सई खळी दाखव सई ए दीदी इथे ये बोल इथे ये खळी दाखव ना रे ऐ ए ए मारते मला तू मारते मला दे इथे 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 सई इथे 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 मस्त मस्त चोंड बोल तू चोंड अरे दोन्ही कमाल खळी पडते का तुझ्या चोंडा माझी ए चोंडा माझी क्यूटी 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 स्पष्ट आहे क्यूट आहे ती म्हणून घेतलं ए दीदी ए दीदी ए दादा ये दादा ये दादा ये दादा ये कुठे दादा आता तू पुरी एक हात का मला घेतली पोरगी असं ही तशी क्यूट क्यूट समजलं है ना बाबू दादा केस पकड़ लिए मम्मी है तिला घेतलं आहे आपल्याकडे येणार आहे माझी क्यूटी आहे मस्त आहे का मोंदा घेऊन होती मी मग कसं पाच घर करायला गणपतीच्या पाया पडायला तर आम्ही आता पाच घर म्हणजे शेजारची पाच घर करतोय तर आता आम्ही चाललोय शेट्टी काकांकडे म्हणजे मामांकडे तर आम्ही आता चाललोय पाया पडायला अण्णा काकांचं गणपतीचं डेकोरेशन केलेलं आहे आणि हा अण्णा काकांचा गणपती आहे आणि आमची चिल्लर पार्टी पण सोबत आलेली आहे ना बाबू इथे आहे हाय आणि आता आम्ही पाया पडून झालेला आहे सगळ्या मावश्या हाय करा हाय माझा ब्लॉग आहे तो तुला घेतलाय मी हा मोयाजीकडे पाया पडायला आता घात आम्ही एंट्री करतोय हाय बाप्पाच्या पाय पडत हाय वाल्यानो इथे आजी झोपली आहे म्हणजे आमच्या कोरेगावच्या आईची मैत्रीण एकत्र असायच्या बोलत वगैरे फ्रुटी सगळ्यांना फ्रुटी देते हे तू पण छोटी आहे आणि मामा इथे चॉकलेट देते सगळ्यांना तो तुमचा नेहमीचा आहे ना ग तो तुमचा नेहमीचा आहे ना त्याला नको देऊ पाहुण्यांना द्यायचं असतं अरे आई आहे ती बाबू आपली आई होती ना कोरेगावची नाही आज दे मामा इथे जा मामा इथे जा मामा इथे जा मामा इथे जा जा मामा इथे आजोबा मला दिसतच नाही रे व्हिडिओ काढेपर्यंत चॉकलेट पाहिजे काय अनुषी मावशीने सगळ्यांना फ्रुटी दिली ना बाबू मावशी थँक्यू बोलला तू कधी मला नाही मी काय मोठी आहे असं आहे म्हणजे बाप्पाला दिले म्हणून भीतात पण आता आम्हाला वाटलं लहान मुलांनाच देणार शाहरुख खान बोलतो म्हणून स्लाइस आमचा ते आहे
मस्त मामा थैंक यू बोल मामाकडे बघ किती आहे फ्रुटी मामा विकतो इथे बघ किती आहे सगळे स्प्राईट आहे कोको कोला आहे मामा बिझनेस करतो तो हो याचा बिझनेस आहे मामाचा पाण्याची बॉटल वगैरे सगळं हे सगळं विकतोय बघ नाही ते लाईव्ह जास्त शूट घेता आला नाही तर आता आम्ही कंटिन्यू केलंय आता आमचे बाप्पा निघाले आणि आम्ही आता नाचणार आहोत आणि किती बँजो आणला तर आणि किती नेहमीची ठाची असतात आम्हाला बँजो आहे बँजो आहे बँजो आहे मोमेंट हा बँजो नसतो आमचा ना आणि काय आणि बँजो आहे आणि काय आणि बँजो आहे इकडे तर आता आम्ही गणपती बाप्पा विसर्जन करायला जाणार आता आम्ही आमच्या घरातल्या घरातून एन्जॉयमेंट असतो भावंडांची मस्ती असते आम्ही एकमेकांची काही बोलतो कसे पण एन्जॉय करतो आम्हाला कोणाचा राहत नसतो आम्ही फक्त एकमेकांच्या सोबत राहण्याचा बहाणा शोधत असतो तर आता आम्ही जाणार आहोत गणपती विसर्जन देवाकडे मागे ते इच्छा पूर्ण होणार आहे लवकरच ए गणपती सोडायला बघ कसे चालले गॅंग आमचे ना भाऊ कुठे चालला तुम्ही लोक मामा बरोबर कुठे चालला तुम्ही लोक असं चालत जायचं की असं जायचंय काय विचार चालत जायचं की गाडीने जायचं गाडीने यो यो याची परमाई बाईक घे बँजो आहे पण तो कोणाला दिसत नाही दरवर्षी प्रमाणे या वर्षी पण आम्हाला उल्लू बनवला आहे गणपती आणताना पण गणपती जाताना बँजो आता आम्ही चाललो अशीच ओरडत ओरडत आमच्या आमच्या पर्याने एन्जॉय करत आम्ही गणपती विसर्जन करायला जाणार गणपती आपल्याला मारणार घालणार की पुढच्या वर्षी आनंदात ठेव सगळ्यांना लहान मुलांना सुखी ठेव त्यांच्याकडे लक्ष ठेव लहान मुलांकडे आणि आमच्या या छोट्या पोरीकडे पण लक्ष ठेवा है ना तिला जे पाहिजे ते सगळं मिळू दे काय म्हणायचं बघ जे इच्छा आहे ते पूर्ण होऊ दे ना मासवर ठीक आहे माणसामध्ये येणार आहे मासवर आमची छोटी पोरगी आहे देवाची क्यूटची पोरगी दिलेली आहे आम्हाला क्यूटची पडीन ना पहिली पाठी येते हलते गदा गदा आता आम्ही चाललो गणपती विसर्जन करायला मोर्या Come on.
मोरिया गणपति बाप्पा मंगल मूर्ति तलाव जवळ आलेला आहे बांगूर नगरला कृत्रिम तलाव बनवलेला आहे तिकडे आमचा गणपती बाप्पा विसर्जन होणार आहे तर आता जे जवळ आलेला आहे तर आपल्या बाप्पाचं विसर्जन होईल गणपती बाप्पाला तलावा 5 मिनिटाच्या हार्डली 5 मिनिटाच्या अंतरावर तलाव आहे 5 मिनिटं पण नाही 2 मिनिटं चालेल तर आता आपला बाप्पा त्या दिशेने चाललेला आहे वाईट वाटते की 1.5 दिवस येतात आपला आनंद घेऊन येतात आपलं दुःख जे आहे ते घेऊन जातात आपला त्रास होणार त्यांना कळतं त्रास काय होत असतं ते सगळं ते आपल्याकडून ते घेऊन जातात वाईट वाटते पुढच्या वर्षी ते लवकर यावी एवढीच विनंती त्यांच्याकडे आणि आमच्या मुलांकडे लक्ष ठेवावं मोर्या मोर्या इथे इथे गणपती बाप्पा मंगल मूर्ती बाप्पा बाप्पा गणपती बाप्पा हेला बघ ए बाबू बाप्पा चालले गावाला कर जरा हा इकडून या साईडून ये गणपती बाप्पा मंगल मूर्ती बाप्पा बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या गणपती बाप्पा